press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज मैं आप लोगों के सामने डॉक्टर भीष्म साहनी जी द्वारा लिखी गई चीफ की दावत प्रस्तुत करने जा रही हूँ। पिछले क्लास में हम लोगों ने चीफ की आज मिस्टर श्यामनाथ के घर पर चीफ की दावत दी, इसीलिए सुबह से मिस्टर श्यामनाथ और उसकी धर्मपत्नी को पसीना आए तो पहुँचने के लिए भी तो उसके पास फुर्सत नहीं है। वो दोनों पार्टी की तैयारी में व्यस्त है, बाहर से मंगाए जाने वाले चीज़ें जो है बरामदे में आकर बैठे पड़े हुए हैं और घर के जो फालतू चीज़ें जो है उसे अलमारी के पीछे और पलंग के नीचे छुपाए जाने लगे। अचानक उसे मिस्टर श्यामनाथ को लगता है कि उसकी एक बूढ़ी माँ है, वो माँ होना ही उसके लिए पार्टी के लिए बाधा है, ऐसे समझता है। इसीलिए वो अचानक घूम कर अपनी पत्नी से कहता है कि माँ का क्या होगा। तब उसकी पत्नी एक सुझाव देती है, एक काम करते हैं, इसे उसके पिछवाड़े जो उसकी विधवा सहेली है उसके घर पर भेज देते, चाहे वो बेशक वह रात पर वही रहे, कोई दिक्कत नहीं। लेकिन मिस्टर श्यामनाथ को पत्नी की सलाह बिल्कुल भी अच्छा नहीं लगा। वो कहता कि सिर हिलाकर कहता है, नहीं नहीं, उस बुढ़िया का आना जाना मैंने बहुत मुश्किल से रोक दिया है, इसीलिए वापस से उस बुढ़िया का आना जाना इस घर में शुरू हो जाए ये मैं नहीं चाहता। और उन्होंने उल्टे कदम से माँ के कमरे की ओर देखता है और देखकर उन्होंने शायद कुछ सोच लिया है, इसीलिए मैंने सोचा है उसके हिसाब से करूँगा, इस तरह से कहकर वो सीधा माँ के कमरे में चला जाता है। माँ अपने सिर को दुपट्टे से और मुंह को दुपट्टे से लपेटकर हाथ में जपमाला लेकर जप कर रही थी, भगवान को प्रार्थना कर रही थी, क्योंकि वो भी तो सुबह से अपने बेटे और बहू को पार्टी की तैयारी में जो व्यस्त थे, पार्टी की तैयारी में जो टेंशन ले रहे थे उसे देखकर उसे भी तो वो भगवान को प्रार्थना कर रही थी, ताकि सारी जो पार्टी जो है, क्योंकि बेटे के दफ्तर से इतने बड़े अफसर खाने के लिए आ रहे, सारे काम काज जो है, सारे पार्टी जो है अच्छी तरह से निपट ले, इसीलिए वो भगवान को प्रार्थना कर रही थी। मिस्टर श्यामनाथ माँ के कमरे में आकर माँ से कहता कि माँ आज जो भी तुम्हारे काम है जल्दी निपट लेना, निपट कर तुम शाम के अंदर कमरे में आ जाना। और माँ से कहता कि आज तुम खाना जल्दी खा लेना। और माँ कहती है, तुम तो जानते हो बेटा, घर में जब मांस मछली बने तब मैं खाना नहीं खाती हूँ। तब मिस्टर श्यामनाथ कहता है, तुम्हारी जो भी काम है जल्दी से निपट लेना, मतलब सारा काम काज खत्म करके जल्दी से कमरे में आ जाना, क्योंकि सारे मेहमान जो है 7:30 बजे आएंगे, उससे पहले तुम्हारी जो भी काम है तुम उसे निपट लेना। तब माँ कहती है, अच्छा बेटा। और माँ से कहता है, देखो माँ, जब तक हम लोग ड्रिंक्स करते हैं, ड्रिंक्स करने के लिए बैठक में बैठते हैं, तब तक तुम यहाँ पर बरामदे में बैठना। जब हम लोग खाना खाने के लिए यहाँ पर आते हैं, तुम गुसल खाने के रास्ते से बिना किसी को दिखे वहाँ पर जाकर बैठ जाना। माँ एकदम से आश्चर्यचकित होकर बेटे की चेहरे को देखती है। जी बेटा, इस तरह से कहती। और मिस्टर श्यामनाथ ने तो सारा इंतज़ाम ठीक तरह से कर लिया था, लेकिन फिर भी उसे माँ की बारे में उसे बहुत ज़्यादा चिंता थी, क्योंकि इतने सारे दफ्तर के अफसर आ रहे हैं और देसी अफसरों की स्त्रियां भी हैं, अगर किसी को, किसी पार्टी तो 2-3 घंटे तक चलती है, इसी बीच में किसी को गुसल खाने जाना हो तो अगर माँ की साक्षात हो गया, मुलाकात हो गया, तो कहीं मुझे शर्मिंदगी महसूस ना होना पड़े, इसीलिए वो क्या करता है, माँ के कमरे से एक कुर्सी निकाल कर माँ के कमरे के बाहर बरामदे में रख देता है। और बरामदे में रखकर माँ से कहता है, आ माँ, इसके ऊपर बैठ जाओ। माँ जाकर अपनी दोनों टांगे ऊपर उठाकर बैठ जाती है और माँ से कहता है, यूँ नहीं माँ, तुम काट के ऊपर नहीं बैठी हो, तुम तो चेयर के ऊपर बैठी हो, इसीलिए कुर्सी के ऊपर बैठी हो, दोनों टांगे नीचे उतारना। माँ अपनी दोनों टांगे नीचे उतार कर बैठ जाती और माँ से कहता कि माँ, पूरे घर भर में नंगे पैर मत घूमना, क्योंकि अगर और वो खड़ा हुआ है ना, तुम्हारी जो लकड़ी की पादुका है उसे भी मत पहना, देखो एक न एक दिन मैं उसे उठाकर बाहर फेंक दूंगा। माँ चुप रह जाती और माँ से पूछता कि माँ, आज तुम कौन से कपड़े पहनोगी। तब माँ कहती है, जो भी मेरे पास है उसी में से मैं कुछ पहनूंगी, कहो बेटा तुम्हें क्या पहनना है, तुम्हारे हिसाब से मैं पहनने के लिए तैयार हूँ। तो मिस्टर श्यामनाथ माँ को ऊपर से नीचे तक देखता है, क्योंकि उसे सब कुछ तो परफेक्ट चाहिए होती है, सब कुछ सही तरीके से काम होना चाहिए, क्योंकि घर का संचालक वही था, घर के हर बात पर उसे परफेक्शन चाहिए होती थी, घर का संचालक उन्होंने अपने हाथ में ले लिया था, इसीलिए कुटिया कमरे में कहाँ डालनी चाहिए, बिस्तर कहाँ बिछानी चाहिए
और यह तक कि उसकी श्रीमती किस रंग की साड़ी पहननी चाहिए, ये सब तो वही निर्धारित करने वाला था। इसीलिए उन्होंने सारा इंतजाम तो ठीक तरह से कर लिया था, लेकिन कहीं चीफ माँ के सामने आ गए तो कहीं उसे शर्मिंदगी महसूस ना होना पड़े, इसीलिए उस डर से उसे गुस्सा आ जाता है और माँ से ऊपर से नीचे तक देख कर कहता है कि एक काम करो माँ, सफ़ेद रंग के सलवार और कमीज़ पहन कर आओ। और माँ से ये भी कहता है सफ़ेद कलर की सलवार कमीज़ पहन कर तो आओ, देखो तो सही कैसे दिखती हो। माँ धीरे से उठती है और अपने कमरे में कपड़े बदलने के लिए चली जाती और अपनी पत्नी से कहता है कि ये तो माँ का जमेला ही रहेगा और अच्छी माँ का जमेला ही रहेगा, कोई ढंग की बात हो तो मैं कहूँ, इतने मैंने मुश्किल से सुबह से पार्टी की तैयारी की है तो उसमें कोई ऊंच नीच हो गई, मतलब ऐसे ही घटना घट गई जिसकी वजह से चीफ को बुरा लग गया तो सारा मज़ा किरकिरा हो जाएगा, इस तरह से अपनी पत्नी से कहता है। माँ सफ़ेद रंग की सलवार कमीज पहन कर आती, वो दिखने में उसकी हाइट जो है, कद जो है छोटा था और सफ़ेद रंग की कपड़े में लपटी हुई उसका शरीर बहुत ज़्यादा दुबला पतला दिख रहा था, उसके आंखें अस्पष्ट थी, ठीक तरह से नहीं दिख रहा था, धुंधली सी आंखें थी और उसके बाल जो है आधे जट चुके थे, आधे बची हुई बाल उन्होंने अपने दुपट्टे के कोट में छुपा कर रखा था, तो पहले से ही कम क्रूप लग रही थी मिस्टर श्यामनाथ के नज़र से। और माँ से कहता है देखने में तो तुम ठीक ठाक हो, कोई चूड़िया वूड़िया हो तो वो भी पहन लेना, कोई हर्ज नहीं। तब श्यामनाथ की माँ कहती है चूड़िया कहाँ से लाऊं बेटा, तुम तो जानते हो मेरी सारी जेवरात तुम्हारी पढ़ाई के लिए बिक गई है। तो ये बात जो है मिस्टर श्यामनाथ को तीर की तरह चुभ जाता है और माँ से वो कहता है कि अगर ये तुमने कौन सा राग छेड़ दिया माँ, अगर तूने मेरी पढ़ाई के लिए अपनी सारी जेवरात बेच दिया है तो कुछ तो मैं बनकर आया हूँ, नीरा लडूरा तो निकम्मा तो बनकर नहीं आया हूँ, बेकार इंसान बनकर तो नहीं आया हूँ, जितना तूने मेरी पढ़ाई के लिए खर्चा किया है, अपनी जेवरात बेचा है, उससे दुगना मुझसे ले लेना, इस तरह से माँ को कहता है। माँ अपने आप को कोसती हुई कहती कि मेरी जीभ को आग लगे बेटा, इस उम्र में मैं तुमसे जेवरात ले लूँगी क्या, ऐसे ही बातों बातों में मैंने कह दिया, अगर मेरे पास होते तो लाख बार पहनती क्या, इस तरह से वो अपने आप को कोसती है। तो अभी 5:30 बज चुके थे, अभी मिस्टर श्यामनाथ को भी नहा धोकर पार्टी के लिए तैयार होना था क्योंकि उसकी श्रीमती तो कब की पार्टी के लिए तैयार होने के लिए कमरे में जा चुकी थी। जाने से पहले माँ को अच्छी तरह से देखकर वापस से माँ को समझा देता है और माँ से कहता है कि देखो माँ, हर दिन की तरह गुमसुम होकर चुपचाप होकर एक कोने में मत बैठ जाना, अगर कोई तुम्हारे सामने आ गए कुछ पूछ लिया तो साफ साफ जवाब दे देना, इस तरह से कहता है। तब माँ कहती कि मैं ना पढ़ी ना लिखी बेटा, मैं क्या जवाब दूंगी, इसीलिए तुम एक काम करना, सबसे कह देना मेरी माँ अनपढ़ है, गवार है, गांव में रहने वाली है, इसीलिए वो लोग मुझसे कुछ नहीं पूछेंगे। 7:00 माँ का दिल जो है ज़ोर ज़ोर से धड़कने लगा था क्योंकि अंग्रेज़ों को तो वो दूर से ही देखकर घबरा जाती थी, ये तो अमेरिका से आए हुए हैं, ना जाने क्या पूछेंगे, अगर मुझसे कुछ पूछ लिया तो मैं क्या जवाब दूंगी, किस तरह से उसकी सामना करूंगी, यह सब सोचकर माँ का दिल जो है ज़ोर ज़ोर से धड़कने लगा था। एक क्षण के लिए उसके मन में ये भी विचार आया बिना किसी से कहे चुपचाप अपने विधवा सहेली के घर पर जाकर बैठ जाए, लेकिन बेटे ने वहाँ जाने के लिए मना किया था, इसीलिए बेटे के हुक्म को वो टाल नहीं सकती थी, इसीलिए वहीं पर जहाँ पर उन्होंने बेटे ने माँ के कमरे के बाहर कुर्सी डाला था उसी कुर्सी के ऊपर अपनी दोनों टांगे लटकाकर बैठ जाती, इतना हुआ था। अब आगे अब पार्टी शुरू हुई है, एक कामयाब पार्टी वह है जिसमें ड्रिंक्स कामयाबी से चल जाए, श्यामनाथ की पार्टी सफलता के शिखर चूमने लगी थी। वार्तालाप उसी रव से भरा था जिस रव से गिलास भरे जाते थे। एक पार्टी शुरू हो गई थी, मिस्टर श्यामनाथ की पार्टी शुरू हो गई थी, पर एक कामयाब पार्टी थी, किसी चीज़ की कोई कमी नहीं थी, जिस तरह से लोगों के बीच मतलब श्यामनाथ की पार्टी जो है ऊंचाई के शिखर को चू रहा था। वार्तालाप भी मतलब लोगों के बीच बातचीत भी तो उसी रव यानी उसी रफ्तार से, रव का मतलब है रफ्तार, उसी रफ्तार से बातचीत चल रहे थे जिस रफ्तार से लोगों की जो ड्रिंक्स की ग्लास खत्म होती थी उसके बाद उसे भरा जाता था, उसी रफ्तार से लोगों के बीच में भी तो आपस में बातचीत हो रही थी।
मिस्टर ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಇಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿ ಶುರು ಆಗಿದೆ. ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಚೀಫಿನ ಪಾರ್ಟಿ ಶುರು ಆಗಿದೆ. ಆ ಪಾರ್ಟಿ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೊರತೆ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಇವನು ಅರೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಜನರ ನಡುವೆನು ಕೂಡ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತುಕತೆ ನಡೀತಿದೆ, ಎಷ್ಟು ಸ್ಪೀಡಾಗಿ ಅಂದರೆ ಆ ಡ್ರಿಂಕ್ಸನ್ನು ಗ್ಲಾಸನ್ನು ಕುಡಿದ ನಂತರ ಹೇಗೆ ಎಷ್ಟು ಫಾಸ್ಟಾಗಿ ಖಾಲಿ ಆಗ್ತಿತ್ತು, ಪುನಃ ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಡ್ರಿಂಕ್ಸನ್ನು ಹೇಗೆ ಫಿಲ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅದೇ ಥರದಲ್ಲಿ ಜನರ ನಡುವೆನು ಕೂಡ ಮಾತುಕತೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಸಾಬ್ಕೋ ವಿಸ್ಕಿ ಪಸಂದ್ ಆಯಿತು, ಮೇಮ್ ಸಾಬ್ಕೋ ಪರ್ದಾ ಪಸಂದ್ ಆಯಿತು, ಸೋಫಾ ಕವರ್ಕ್ಕೆ ಡಿಸೈನ್ ಪಸಂದ್ ಆಯತ, ಕಮರೆಕ್ಕೆ ಸಜಾವಟ್ ಪಸಂದ್ ಆಯಿತು. ಇಸೇ ಬಡ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಚಾಹಿ ಸಾಹಬ್ ತೋ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಕಿ ದೂಸರೆ ದೌರ್ ಮೇ ಹಿ ಚುಟ್ಕುಲೆ ಔರ್ ಕಹಾನಿಯಾ ಕಹನೆ ಲಗೇ ಥೆ. ದಫ್ತರ್ ಮೇ ಜಿತ್ನಾ ರೋಬ್ ಕರ್ತೆ ರಹತೆ ಥೆ, ರೋಬ್ ರಹತೆ ಥೆ, ಯಹಾಂ ಪರ್ ಉತ್ನಿ ಹಿ ದೋಸ್ತ ಪರತ್ ಹೋ ಗಯೆ ಥೆ. ದೇಖಿ, ಸಾಹಬ್ ಕೋ ಯಾನಿ ಚೀಫ್ ಕೋ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮೇ ಸೇ ವಿಸ್ಕಿ ಪಸಂದ್ ಆಯಾ ಥಾ, और उसकी पत्नी मेम साहब को ಶ್ಯಾಮನಾಥ್ की घर की जो सजावट है वो पसंद आए थे, और पर्दे पसंद आए थे, सोफ़ा कवर के डिज़ाइन पसंद आए थे, घर की सजावट साज सज्जा जो घर की इंटीरियर है वो सजावट उसे बहुत ज़्यादा पसंद आया था. और इतना ही नहीं, और साहब तो ड्रिंक्स की दूसरी दौर में ही यानी दूसरे राउंड में ही वो उसे इतना चढ़ गया था, वो क्या चुटकुले सुनाने लगे थे, कहानियाँ सुनाना शुरू कर दिया था. दफ्तर में कितने स्ट्रिक्ट इंसान थे और रोब जमाते थे हर किसी पर जो ऑर्डर देते थे, यहाँ पर उतने ही दोस्त परत हो गए थे. ಇಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿ ಶುರು ಆಗಿದೆ. ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ ಚೀಫ್ಗೆ ಡ್ರಿಂಕ್ಸಲ್ಲಿ ವಿಸ್ಕಿ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಅವರ ಪತ್ನಿ ಧರ್ಮಪತ್ನಿಗೆ, ಚೀಫಿನ ಧರ್ಮಪತ್ನಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ಟನ್ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ, ಸೋಫಾ ಕವರಿನ ಡಿಸೈನ್ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ, ಮತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಏನು ಜೋಡಣೆ ಆಗಿದೆಯಲ್ಲ, ಸಾಜ ಸಜ್ಜ ಅಂದರೆ ಮನೆಯನ್ನು ನೀಟಾಗಿ ಆ ಇಂಟೀರಿಯರ್ ಡೆಕೋರೇಷನ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಅವರು ಹೊಂದಿಸಿಟ್ಟಿರೋದು ಅದು ಬಹಳ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ. ಆಫೀಸಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿರ್ತಾರೋ ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲಿ ಚೀಫ್ ಏನಾಗಿದ್ರೋ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಆಗಿ ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಎರಡನೇ ಡ್ರಿಂಕ್ಸಿನ ಎರಡನೇ ಸುತ್ತಿನಲ್ಲೇ ಚೀಫು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹನಿಗವನಗಳನ್ನು ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಉನ್ಕಿಸಿ ಕಾಲಾ ಗೌನ್ ಪೇನೆ ಗಲೆ ಮೇ ಸಫೇದ್ ಮೋತಿಯೋ ಕಾ ಹಾರ್ ಸೆಂಟ್ ಔರ್ ಪೌಡರ್ ಕಿ ಮಹಕ್ ಸೆ ಓತ್ ಪ್ರೇತ್ ಓತ್ ಪ್ರೇತ್ ಮತಲಬ್ ಮಿಶ್ರಿತ್ ಕಮರೆ ಮೇ ಬೇಟಿ ಸಭಿ ಸ್ತ್ರೀಯೋ ಕಿ ಆರಾಧನಾ ಕಾ ಕೇಂದ್ರ ಬನಿ ಹುಯಿ. तो दफ्तर में उनकी पत्नी जो है वो काला गाउन पहनी हुई है, एक गाउन पहनी हुई है और सफ़ेद मोतियों की यानी वाइट कलर की जो पर्ल सेट जो है उन्होंने अपने गले में पहना है. सेंट और पाउडर उन्होंने सेंट भी परफ्यूम लगाया है और चेहरे पर जो पाउडर लगाई थी उन दोनों के मिश्रित जो महक जो है पूरी पार्टी में छा जाती है. कमरे में आते ही कमरे में बैठी हुई सारी देसी स्त्रियों का आराधना का केंद्र बिंदु वही बनी हुई थी. आते ही क्योंकि वो फॉरेन से आई हुई है, विदेशी है, इसीलिए हमारी देसी स्त्रियाँ तो उसके जो मेम साहब आते ही चीफ की पत्नी आते ही सब लोगों की केंद्र वो उन पर कर जाता है. मतलब सभी देसी स्त्रियों की आराधना का केंद्र बिंदु कौन बन जाती है, मेम साहब बन जाती है. बात बात पर हंसती, बात बात पर सिर हिलाती और ಶ್ಯಾಮನಾಥ್ की स्त्री से तो ऐसी बातें कर रही थी जैसे उनकी पुरानी सहेली. बात बात पर सिर हिलाती थी, बात बात पर हंसती थी और उन दोनों में मिस्टर ಶ್ಯಾಮನಾಥ್ के साथ तो इतनी अच्छी तरह से वो घुल मिल गई थी, इतनी अच्छी तरह से बातें कर रही थी. उसे देखने के बाद कोई ये नहीं कह सकता था कि इन दोनों की पहली मुलाकात है. दोनों की बातचीत करने की जो तरीका देखकर सब लोग यही समझ सकते थे कि ये दोनों पुरानी सहेली है. ಮೇಮ್ ಸಾಹಿನ ಪತ್ನಿ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ನ ಜೊತೆಗೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿದ್ಲು ಅಂದರೆ ಮಾತಿಗೆ ನಗ್ತಿದ್ಲು, ಮಾತಿಗೆ ತಲೆ ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ಲು. ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಇವರಿಬ್ಬರು ಫಸ್ಟ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಮೀಟ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಯಾರಿಗೂ ಅನಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಬಹಳ ಹಿಂದಿನ ಗೆಳೆತೆಯರು, ಬಹಳ ಹಳೆಯ ಆ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಇರ್ಬೋದು ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಜೊತೆಗೆ ಯಾರು ಚೀಫಿನ ಪತ್ನಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿದ್ಲು. ಅವ್ರ ಇಸಿ ರೋಮೆ ಪೀತೆ ಪಿಲಾತೆ 10:30 ಬಜೆಗೆ वक्त गुजरता पता ही नहीं चला. इसी तरह से लोगों को पीते पिलाते अगर समय किस तरह से बीत गया किसी को पता ही नहीं चला. 10:30 रात के 10:30 बज गए थे. ಈ ತರ ಕುಡಿತಾ ಕುಡಿಸ್ತಾ ಸಮಯ ಕಳೆದಿದ್ದೇ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ. ಸಮಯ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಅಂದರೆ ರಾತ್ರಿ 10:30 ಆಗಿದೆ. ಆಖಿರ್ ಸಬ್ ಲೋಗ್ ಅಪ್ನೆ ಅಪ್ನೆ ಗಿಲಾಸೋ ಮೇ ಸೇ ಆಖಿರಿ ಗೂಂಟ್ ಪೀಕರ್ ಖಾನಾ ಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ನಿಕ್ಲೆ, ಖಾನಾ ಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಉಠೆ ಔರ್ ಬೈಠಕ್ ಸೇ ಬಾಹರ್ ನಿಕ್ಲೆ. आगे आगे ಶ್ಯಾಮನಾಥ್ रास्ता दिखाते हुए पीछे पीछे और दूसरे मेहमान. तो सब लोग अपने क्योंकि 10:30 बज गए थे, सब लोग अपने ग्लास में जो लास्ट जो ड्रिंक्स गूंट बचा था, जो लास्ट जो पैक बचा था उसे पीकर सब लोग खाने के लिए बैठक से बरामदे के लिए निकलते. आगे आगे मिस्टर ಶ್ಯಾಮನಾಥ್ रास्ता दिखाते हुए चलता है, उसके पीछे पीछे सारे मेहमान जो है रास्ता उसके पीछे पीछे आ जाते.
ಇಲ್ಲಿ ಹತ್ತುವರೆ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಗ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೊನೆಯ ಗುಟಕನ್ನ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಅನ್ನ ಕುಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಏನು ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಕುಡಿಯೋಕೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಆ ಜಾಗದಿಂದ ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಕಡೆಗೆ ಹೊರಡ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಇದ್ದಾನೆ, ಅವ್ರ ಹಿಂದೆ ಚೀಫ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಹಿಂದೆ ಇನ್ನು ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಹಿಂದೆ ಹಿಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬರಾಮದಿಮೆ ಪೊಂತಿಹಿ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಸಹಸಾ ಟಿಟಕ್ ಗೈ, ಟಿಟಕ್ ಜಾನ ಸ್ತಬ್ಧ ಹೋ ಜಾನ, ಜೋ ದೃಶ್ಯ ಉನ್ಹೋನೆ ದೇಖಾ ಉಸೆ ಉನ್ಕಿ ಟಾಂಗಿ ಲಡ್ಖಡಾ ಗೈ, ಅವರು ಕ್ಷಣ ಬರಮೆ ಸಾರಾ ನಶಾ ಹಿರನ್ ಹೋಗಯ. ತೋ ಬರಾಮದಿಮೆ ಕ್ಯೂಕಿ ವೋ ಆಗೇ ಆಗೇ ತಾ ರಾಸ್ತಾ ದಿಖಾತೆ ಹುಯೇ ಆ ರಹಾ ಥಾ, ಬರಾಮದಿಮೆ ಆತೆ ಹಿ ಏಕದಮ್ ಸೆ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಸ್ತಬ್ಧ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ, ಕ್ಯೂಕಿ ವೋ ಏಕದಮ್ ಸೆ ಟಿಟಕ್ ಜಾತಾ ಹೈ. ಕ್ಯೂ ಟಿಟಕ್ ಜಾತಾ ಹೈ, ಕ್ಯೂಕಿ ಉಸ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಉನ್ಹೋನೆ ಜೋ ದೃಶ್ಯ ದೇಖಾ ಉಸೆ ಉಸ್ಕಾ ಸಾರಾ ಜೋ ಅಭಿ ತಕ್ ಉನ್ಹೋನೆ ಪಿಯಾ ಥಾ ಸಾರಾ ನಶಾ ಏಕದಮ್ ಸೆ ಹಿರನ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ. ಹಿರನ್ ಹೋನಾ ಮತಲಬ್ ಏಕದಮ್ ಸೆ ಉತರ್ ಜಾತಿ. ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವನ ಹಿಂದೆ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವನು ತಾಯಿಯ ರೂಮಿನ ಹತ್ರ ಹೊರಗಡೆ ಏನು ಕಾರಿಡಾರಲ್ಲಿ ಅವರು ಊಟಕ್ಕೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಆ ಬರಾಮದೆ ಅಂದರೆ ಆ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಒಂದೇ ಸರಿ ಸ್ತಬ್ಧನಾಗ್ತಾನೆ. ಅವನು ಏನು ದೃಶ್ಯ ನೋಡ್ದ ಅಂದರೆ ಆ ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೃಶ್ಯದಿಂದ ಅವನು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಏನು ಕುಡ್ದಿದ್ನಲ್ಲ ಆ ಕುಡ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಶೆ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಸರಿ ಇಳಿದು ಹೋಗುತ್ತೆ. ಏನು ನೋಡ್ದ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋಣ. ಬರಾಮದೆ ಮೇ ಏನು ಕೋಟ್ರಿ ಕೆ ಬಾಹರ್ ಮಾ ಅಪ್ನಿ ಕುರ್ಸಿ ಪರ್ ಜೋಕಿ ತ್ಯೋ ಬೈಟಿ ತಿ ಮಗರ್ ದೋನೋ ಪಾವ್ ಕುರ್ಸಿ ಕೆ ಸೀಟ್ ಪರ್ ರಕಿ ಹುಯೇ ಅವ್ರ ಸಿರ್ ದಾಯೆ ಸೆ ಬಾಯೆ ಅವ್ರ ಬಾಯೆ ಸೆ ದಾಯೆ ಜೂಲ್ ರಹಾ ಥಾ ಅವ್ರ ಮುಂಹ್ ಮೇ ಸೆ ಲಗಾತಾರ್ ಗಹರೆ ಕರಾಟೆ ಕೆ ಆವಾಜ್ ಆ ರಹಿ ಥಿ. ಜಬ್ ಸಿರ್ ಕುಛ್ ದೇರ್ ಕೆ ಲಿಯೇ ಟೇಡಾ ಹೋಕರ್ ಏಕ್ ತರಫ್ ಸೆ ಥಮ್ ಜಾತಾ ತೋ ಕರಾಟೆ ಅವ್ರ ಭಿ ಗಹರೆ ಹೋಡ್ತೆ ಥೆ ಅವ್ರ ಫಿರ್ ಜಬ್ ಜಟ್ಕೆ ಸೆ ನೀಂದ ಟೂಟ್ತಿ ಅವ್ರ ಫಿರ್ ಅವ್ರ ಸಿರ್ ಫಿರ್ ದಾಯೆ ಸೆ ಬಾಯೆ ಜುಳ್ನೆ ಲಗ್ತಾ ಥಾ ಪಲ್ಲ ಸಿರ್ ಪರ್ ಸೆ ಹಿಸಕ್ ಗಯಾ ಥಾ ಅವ್ರ ಮಾಕಿ ಜಡೆ ಹುಯೇ ಬಾಲ್ ಆದೇ ಗಂಜಿ ಸಿರ್ ಪರ್ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಬಿಕರ್ ಗೈತೆ. ಬರಾಮದೆ ಮೇ ಆತೆ ಹಿ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಏಕದಮ್ ಸೆ ಟಿಟಕ್ ಜಾತಾ ಹೈ ಸ್ತಬ್ಧ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ. ಉನ್ಹೋನೆ ಕ್ಯಾ ದೇಖಾ ಜೋ ಶಾಮ್ ಕೋ ಹಿ ಉನ್ಹೋನೆ ಮಾ ಕೋ ಕಮರೆ ಕೆ ಬಾಹರ್ ಕುರ್ಸಿ ಡಾಲ್ಕರ್ ವಹಾ ಪರ್ ಬೈಠನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಜೋ ಬೋಲ್ ಕರ್ ಗಯಾ ಥಾ ಮಾ ವಹಿ ಪರ್ ಬೈಠಿ ಬೈಠಿ ಉಸೆ ಆಂಕ್ ಲಗ್ ಗಯಾ ಉಸೆ ನೀಂದ ಆ ಗಯಾ. ನೀಂದ ಆನೆ ಕೆ ವಜಹ ಸೆ ಉಸ್ಕೆ ಸಿರ್ ಜೋ ಹೈ ದಾಯೆ ಸೆ ಬಾಯೆ ಬಾಯೆ ಸೆ ದಾಯೆ ಇಸ್ ತರ ಸೆ ಜೂಲ್ ರಹಾ ಹೈ. ಅವ್ರು ಇತ್ನಾ ಹಿ ನಹಿ ಸಿರ್ ಪೀಚೆ ಹೋನೆ ಕೆ ನಾತೆ ಮೂಗ್ ಕುಲ್ ಜಾನೆ ಕೆ ವಜಹ ಸೆ ಲಂಬೆ ಗೆಹರೆ ಖರಾಟೆ ಕೆ ಆವಾಜ್ ಸುನಾಯಿ ಪಡ ರಹಾ ಹೈ. ಐಸೆ ದಾಯೆ ಸೆ ಬಾಯೆ ಬಾಯೆ ಸೆ ಬಾಯೆ ದಾಯೆ ಕರ್ತೆ ಕರ್ತೆ ಏಕ್ ಜಗಹ ಪರ್ ಐಸೆ ಸ್ತಬ್ಧ ಹೋ ಜಾತಾ ತೋ ಅವ್ರ ಭಿ ಖರಾಟೆ ಕೆ ಆವಾಜ್ ಜೊ ಹೈ ದೂರ್ ತಕ್ ಸುನಾಯಿ ಪಡ್ತಿ ತಿ. ಜಬ್ ನೀಂದ ಜಟ್ಕೆ ಸೆ ಉಟ್ಕರ್ ವೋ ವಾಪಸ್ ಸೆ ಸ್ತಬ್ ನೀಟ್ ಮತಲಬ್ ಠೀಕ್ ಹೋಕರ್ ಬೈಠ ಜಾತಿ ತೋ ವಾಪಸ್ ಉಸ್ಕೆ ಸಿರ್ ಜೊ ಹೈ ದಾಯೆ ಸೆ ಬಾಯೆ ಬಾಯೆ ಸೆ ದಾಯೆ ಉಸ್ಕಾ ಸಿರ್ ಜೊ ಹೈ ಜೂಲ್ನೆ ಲಗಾ ಥಾ. ಸಿರ್ ಪೀಚೆ ಹೋನೆ ಕೆ ನಾತೆ ಉಸ್ಕೆ ಸಿರ್ ಪರ್ ಜೊ ದುಪಟ್ಟಾ ಪೇನಿ ಹುಯಿ ತಿ ವೋ ಕಿಸಕ್ ಗಯಿ ತಿ. ಕಿಸಕ್ನೆ ಕೆ ವಜಹ ಸೆ ಉಸ್ಕಿ ಬಾಲ್ ಜೊ ಹೈ ಆದಿ ಜೊ ಜಡ್ ಗಯಿ ತಿ ಜೋ ಆದಿ ಬಚಿ ಹುಯಿ ತಿ ಉನ್ಹೋನೆ ಅಪ್ನೆ ದುಪಟ್ಟೆ ಮೇ ಕವರ್ ಕರ್ಕೆ ರಖಾ ಥಾ ವೋ ಬಿಕರ್ ಕರ್ ಪ್ಯೂರಿ ತರ ಸೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಹೋ ರಹಿ ತಿ. ಐಸೆ ದೃಶ್ಯ ಕೋ ದೇಖ ಕರ್ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಏಕದಮ್ ಸೆ ಟಿಟಕ್ ಜಾತಾ ಹೈ ಕ್ಯೂಕಿ ಮಾ ಕೋ ಚೀಫ್ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ದಿಖಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಭಿ ತೋ ಶರ್ಮಾ ರಹಾ ಥಾ ಐಸೆ ಐಸೆ ಹಾಲತ್ ಮೇ ಮಾ ಕೋ ಸಬ್ ಲೋಗೋ ನೆ ದೇಖ ಲಿಯಾ ಥಾ ಇಸಿಲಿಯೆ ಐಸೆ ದೃಶ್ಯ ಕೋ ದೇಖ ಕರ್ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಏಕದಮ್ ಸೆ ಸ್ತಬ್ಧ ಹೋ ಜಾತೆ. ಇಲ್ಲಿ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಅಂದರೆ ತಾಯಿಯ ರೂಮಿನ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಏನು ರಾತ್ರಿಯ ಊಟದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲ ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಹತ್ರ ಬರ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಒಂದೇ ಸರಿ ಗಾಬರಿ ಆಗೋಗ್ತಾನೆ, ಸ್ತಬ್ಧನಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾನೆ. ಯಾಕೆ ಸ್ತಬ್ಧನಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಯಾವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಅದು ನೋಡ್ತಾನೆ. ಅಂದರೆ ತಾಯಿನ ಚೀಫ್ ಎದುರಿಗೆ ತೋರಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಿದ್ದವನು ತಾಯಿನ ಯಾವ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ತಾಯಿಗೆ ಸಂಜೆನೆ ಕುರ್ಚಿ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೂರಿಸೋಗಿದ್ನಲ್ಲ, ತಾಯಿ ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವಳಿಗೆ ನಿದ್ರೆ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. ನಿದ್ರೆ ಬಂದಿದ್ದಲ್ಲದೆ ಅವಳು ಎರಡೂ ಕಾಲನ್ನು ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಚಕ್ಲು ಬಕ್ಲು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡು ನಿದ್ದೆ ಬಂದಿದೆ. ನಿದ್ದೆ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಗೊರಕೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ತಲೆ ಎಡದಿಂದ ಬಲಕ್ಕೆ ಬಲದಿಂದ ಎಡಕ್ಕೆ ತಲೆ ವಾಲಾಡ್ತಾ ಇದೆ. ತಲೆ ಎಡದಿಂದ ಬಲಕ್ಕೆ ಬಲದಿಂದ ಎಡಕ್ಕೆ ವಾಲಾಡ್ತಾ ಇರೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ತಲೆ ಹಿಂದೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಬಾಯಿ ತೆರ್ಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಗೊರಕೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಎಡದಿಂದ ಬಲ ಬಲದಿಂದ ಎಡ ತಲೆ ವಾಲಾಡ್ತಾ ಒಂದು ಕಡೆ ಸ್ತಬ್ಧಳಾಯ್ತು ಅಂದಾಗ ತಲೆ ಹೀಗೆ ವಾಲ್ತು ಅಂದಾಗ ಮತ್ತೆ ಗೊರಕೆ ಶಬ್ದ ಜೋರಾಗಿ ಕೇಳಿಸ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ನಿದ್ದೆಯಿಂದ ಜಾರಿದವಳು ಮತ್ತೆ ನಿದ್ದೆಯಿಂದ ಎಚ್ಚರವಾಗಿ ಸರಿಯಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಪುನಃ ತಲೆ ಎಡದಿಂದ ಬಲಕ್ಕೆ ಬಲದಿಂದ ಎಡಕ್ಕೆ ತಲೆ ತಿರುಗ್ತಾ ಇದೆ. ತಲೆ ಹಿಂದೆ ಹೋಗಿದ್ರಿಂದ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದುಪಟ್ಟ ಏನಿದೆ ಅವಳ ವೇಲೇನಿದೆ ಅದು ಹಿಂದೆ ಜಾರಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಜಾರಿದ್ರಿಂದ ತಲೆಯಲ್ಲಿ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅರ್ಧ ಕೂದಲು ಉದುರು ಹೋಗಿದೆ, ನಾನು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಇನ್ನು ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೂದಲು ತಲೆಯಲ್ಲಿ ಕೆದರು ಹೋಗಿದೆ,
ಅದನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದೇ ಸರಿ ಸ್ತಬ್ಧನಾಗ್ತಾನೆ. ತಾಯಿನ ಚೀಫ್ ಎದುರಿಗೆ ತೋರಿಸೋಕ್ಕೂ ಅವನು ಸಂಕೋಚ ಪಡ್ತಿರ್ತವನು. ಈಗ ಉಳಿದಿರ್ತ ಚೀಫ್ ಜೊತೆಗೆ ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ತಾಯಿನ ಆ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರಿಂದ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಒಂದೇ ಸರಿ ಗಾಬರಿ ಆಗುತ್ತೆ, ಒಂದೇ ಸರಿ ಅವನಿಗೆ ಸ್ತಬ್ಧನಾಗ್ತಾನೆ. ದೇಖ್ತೆ ಹೇ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಕ್ರುದ್ಧ ಮತ್ಲಬ್ ಕುಪಿತ್ ಕುಪಿತ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟೆ ಜೀ ಚಾ ಹಾಕಿ ಮಾಕೋ ಧಕ್ಕಾ ದೇಕರ್ ಉಟಾದೆ ಅವ್ರ ಉನ್ನೇ ಕೋಟ್ರಿ ಮೇ ಡಕ್ಕೇದೆ. ಮಗರ್ ಏಸಾ ಕರ್ನ ಸಂಭವ ನಾ ತಾ ಚೀಫ್ ಅವರು ಬಾಕಿ ಮೇಮಾನ್ ಪಾಸ್ ಕಡೆತೆ ಮಾಕೋ ಮಾಕೋ ದೇಖ್ತೆ ಹಿ ದೇಸಿ ಅಫ್ಸರೋ ಕಿ ಕುಚ್ ಸ್ತ್ರೀಯಾ ಹಸ್ದಿ ಕಿ ಇತನೆ ಮೇ ಚೀಫ್ ನೇ ಧೀರೆ ಸೇ ಕಹಾ ಪೂವರ್ ಡಿಯರ್. ಐಸಿ ದೃಶ್ಯ ಮೇ ಮಾಕೋ ದೇಕರ್ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಕು ಇತನಾ ಗುಸ್ಸಾ ಆಯಾ ಉಸೆ ಅಭಿ ಜಾಕರ್ ಧಕ್ಕಾ ದೇಕರ್ ಉಸೆ ಉಠಾ ಲೇ ಅವರು ಘಸೀಟ್ತೆ ಹುಯೆ ಕಮರೆ ಮೇ ಲೇಕರ್ डाल दें. लेकिन ऐसा करना संभव नहीं था क्योंकि सारे मेहमान वहीं पर खड़े थे, चीफ भी वहीं पर खड़े थे. ऐसा करना मिस्टर श्यामनाथ के लिए मुश्किल था. इसीलिए माँ से कह और ऐसी स्थिति में देकर वहाँ पर रहने वाले सारी देसी सीओ की पत्नियाँ जो है स्त्रियाँ जो है हंसते थे. लेकिन चीफ कुछ नहीं कह पाते, धीरे से कहते पुअर डियर. ತಾಯಿನ ಆ ಥರದ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಎಷ್ಟು ಕೋಪ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ತಾಯಿನ ಒಂದೇ ಸರಿ ಒದ್ದುಬಿಟ್ಟು ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ರೂಮಿನಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬಿಡೋಣ ಅಂತ. ಆದರೆ ಆ ಥರ ಮಾಡೋದು ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಅವನ ಜೊತೆಗೆ ಇದ್ರು, ಚೀಫನ್ನು ಇದ್ರು, ಅವ್ರ ಎದುರಿಗೆ ಈ ಥರ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ದೇಸಿ ಅಫ್ಸರರ ಅವರ ದೇಸಿ ಆಫೀಸರ್ಗಳ ಸ್ತ್ರೀಯರಿದ್ರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ತಾಯಿನ ಆ ದೃಶ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡಿ ನಗೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಚೀಫ್ ಮಾತ್ರ ನಿಧಾನವಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಯ್ಯೋ ಪಾಪ ಪುವರ್ ಡಿಯರ್ ಅಂದರೆ ಅಯ್ಯೋ ಪಾಪ ಅಂತ. ಮಾ ಹಡ್ಬಡಾಕರ್ ಉಠ್ ಬೇಟಿ ಸಾಮ್ನೆ ಕಡೆ ಇತನೇ ಲೋಗೋಂಕೋ ದೇಕರ್ ಏಸಿ ಘಬ್ರಾಯಿ ಕಿ ಕುಚ್ ಕಹತೆ ನಾ ಬನಾ. ಜಟ್ ಸೆ ಪಲ್ಲಾ ಸಿರ್ ಪರ್ ರಕ್ತಿ ಹುಯಿ ಕಡಿ ಹೋಗಿ ಅವರು ಜಮೀನ್ ಕೋ ದೇಖನೆ ಲಗಿ, ಉನ್ಕೆ ಪಾವ್ ಲಡ್ಕಡಾನೆ ಲಗಾ ಅವ್ರ ಹಾಥೋ ಕಿ ಉಂಗ್ಲಿಯಾ ಥರ್ ಥರ್ ಕಾಂಪನೆ ಲಗಿ. ತೋ ಸಾರಿ ದೇಸಿ ಅಫ್ಸರೋ ಕಿ ಸ್ತ್ರೀಯ ಜೊ ಹಸ್ತಿ ಹೇನ್ ಉಸೆ ದೇಕರ್ ಮಾ ಏಕ್ದಮ್ ಸೆ ಉಸ್ಕಿ ಹಸಿ ಸುನ್ಕರ್ ಮಾಕೋ ಮಾಕಿ ನೀಂದ ಖುಲ್ ಜಾತಿ. ಏಕ್ದಮ್ ಸೆ ಹಡ್ಬಡಾಕರ್ ಘಬ್ರಾಹಟ್ ಕೆ ಮಾರೇ ಓ ಉಟ್ ಬೈಠ ಜಾತಿ. तो सामने इतने सारे लोगों को देखकर एकदम से घबरा जाती है, एकदम से वो घबराहट के मारे खड़ी हो जाती है और जमीन की ओर देखने लगती है. उसके हाथ पाँव जो है थर 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 कांपना शुरू कर देती है. ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ತ್ರೀಯರು ನಕ್ಕಿದ ಧ್ವನಿಯಿಂದ ತಾಯಿಗೆ ಎಚ್ಚರ ಆಗುತ್ತೆ. ಎದ್ಬಿಟ್ಟು ಎದುರುಗಡೆ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಜನರನ್ನ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವಳು ಗಾಬರಿ ಆಗ್ತಾಳೆ. ಗಾಬರಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಒಂದೇ ಸರಿ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಗಾಬರಿಯಿಂದ ಕೈಕಾಲೆಲ್ಲ ಥರ್ 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 ಅಂತ ನಡುಕ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ತಲೆಯನ್ನ ಕೆಳಗೆ ಮಾಡಿ ಭೂಮಿಯ ಕಡೆಯೇ ಅವಳು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಭಯದಿಂದ. ಮಾತಮ್ ಜಾಕರ್ ಸೋ ಜಾವೋ ತುಮ್ ಕ್ಯೂ ಇತನೇ ದೇರ್ ತಕ್ ಜಗ ರಹಿ ತಿ ಅವರು ಇಸ್ಕಾಯಿ ಹುಯಿ ನಜರೋ ಸೆ ಶ್ಯಾಮತ್ ಚೀಫ್ ಕೆ ಮೂಹ್ ಕಿ ಅವರು ದೇಖನೆ ಲಗಾ. माँ से कहता कि क्योंकि परिस्थिति को संभालना था मिस्टर श्यामनाथ को, इसीलिए वो कहता कि माँ आज इतनी देर तक तुम क्यों जगी हुई हो, जाकर सो क्यों नहीं जाती, इस तरह से कहता है. क्योंकि उन्होंने ही तो माँ के कमरे के बाहर कुर्सी डालकर वहाँ पर बैठने के लिए कहा था, सोने के लिए नहीं कहा था. तो इसीलिए उसे अपने कहने पर ही पछता, मतलब उसे गिल्ट हो रहा है. इसीलिए कनकी हुई मतलब शर्माई हुई नज़रों से चीफ की ओर देखते हुए कहता कि क्यों माँ तुम इतनी देर तक क्यों जगी हुई हो, आज जल्दी क्यों नहीं सो पाए थे, इस तरह से वो कहता है. ಮತ್ತೆ ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನಮ್ಮ ಯಾಕೆ ನೀನು ಇಷ್ಟೊತ್ತರೆಗೂ ಎಚ್ಚರವಾಗಿದೆಯಾ, ಬೇಗ ಮಲ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ವಾ ಅಂತ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವನೇ ತಾಯಿಯ ರೂಮಿನ ಎದುರುಗಡೆ ಕುರ್ಚಿ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗಿದ್ದು, ಮಲ್ಕೋಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು. ಈಗ ಚೀಫ್ ಎದುರಿಗೆ ಅವನೇ ಈ ಥರ ಮಾತನ್ನು ಉಲ್ಟಾ ಹೊಡಿತಿರೋದ್ರಿಂದ ಅವನಿಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗುತ್ತೆ. ನಾಚಿಕೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತನ್ನ ಚೀಫ್ ಕಡೆ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಚೀಫ್ಗೆ ಚೇರೆ ಪರ್ ಮುಸ್ಕುರಾಡ್ತಿ ವಹ ವಹಿ ಕಡೆ ಕಡೆ ಬೋಲೆ ನಮಸ್ತೆ. ಚೀಫ್ ವಹಿ ಕಡೆ ಕಡೆ ಓ ಮುಸ್ಕುರಾ ರೈತೆ ಮಾಕೋ ಕ್ಯೂಕಿ ಓ ಬುಜುರ್ಗ್ತಿ ವಯೋವೃದ್ಧತಿ ಇಸಿಲಿ ವಹಿ ಪರ್ ಕಡೆ ಕಡೆ ನಮಸ್ತೆ ಕೇತಾಳೆ. ತಾಯಿ ಚೀಫ್ನ ಮುಖದಲ್ಲಿ ಮಂದಹಾಸ ಆಯಿತು, ನಗ್ತಾ ಇದ್ರು. ತಾಯಿ ವಯಸ್ಸಾಗಿದ್ದರವರಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಿತ್ತಲೇ ಅವರು ತಾಯಿಗೆ ಗೌರವನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರೆ ನಮಸ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಮಾನೆ ಜಿಜಕ್ತೆ ಹುಯೆ ಅಪ್ನೆ ಅಪ್ನೆ ಮೇ ಸಿಮರ್ತೆ ಹುಯೆ ದೋನೋ ಹಾಥ ದೋನೋ ಹಾಥ ಜೋಡೆ ಮಗರ್ ಏಕ್ ಹಾಥ ದುಪಟ್ಟೆಕ್ಕೆ ಅಂದರ್ ಮಾಲಾಕೋ ಪಕಡೆ ಹುಯೆ ತೆ ದೂಸರಾ ಬಾಹರ್ ಈಗ ತರ ಸೆ ನಮಸ್ತೆ ಬಿ ನಾ ಕರ್ ಪಾಯಿ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಇಸ್ ಪರ್ ಬಿ ಕಿನ್ನು ಹೋಗಿ. ತೋ ಓ ನಾವು ಚೀಫೆ ನಮಸ್ತೆ ಕೇಳ ಮಾಕೋ ಬಿ ನಮಸ್ತೆ ಕರ್ನಾ ತಾ ಲೇಕಿನ್ ಮಾಕಿ ಹಾಥ ಏಕ ದುಪಟ್ಟೆಕ್ಕೆ ಅಂದರ್ ತಾ ದೂಸರಾ ಜೊ ಹೇ ಮಾಲಾ ಪಕಡಿ ಹುಯಿ ತಿ ಇಸಿಲೇ ಟೀಕ್ ಓ ಹಡ್ಬಡಾಟ್ಕೆ ಮಾರೆ ಘಬರಾಟ್ಕೆ ಮಾರೆ ಇಸ್ ತರ ಸೆ ನಮಸ್ತೆ ಕರ್ತಿ ಏಕ ಹಾಥ ಮಾಲಾ ಮೇ ದುಪಟ್ಟೆಕ್ಕೆ ಅಂದರ್ ತಾ ದೂಸರಾ ಹಾಥ ಮಾಲಾ ಪಕಡಿ ಹುಯಿ ತಿ ಇಸ್ ತರ ಸೆ ನಮಸ್ತೆ ಕರ್ತಿ ಇಸಿಲೇ ಮಾಕೋ ಟೀಕ್ ತರ ಸೆ ನಮಸ್ತೆ ಬಿ ನಹಿ ಕರ್ನಾ ಆ ರಹಾ ಹೇ ಯೇ ದೇಕರ್ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಕೋ ಮಾಕೆ ಪ್ರತಿ ಔರ್ ಬಿ ಗುಸ್ಸಾ ಆ ಜಾತಾ ಹೇ. ತಾಯಿ ಅಚಾನಕ್ ಆಗಿ ಚೀಫ್ ನಮಸ್ತೆ ಅಂದಿದ್ದರಿಂದ ಪ್ರತ್ಯುತ್ತರವಾಗಿ ತಾನು ನಮಸ್ತೆ ಅನ್ಬೇಕಲ್ಲ,
ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು ದುಪ್ಪಟ್ಟ ಒಳಗಡೆ ಇತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಅವಳು ಜಪಮಾಲೆನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ಲು ಸರಿಯಾಗಿ ಆ ಗಾಬರಿಯಿಂದ ಆ ದುಪ್ಪಟ್ಟ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಏನು ಕವರ್ ಆಗಿತ್ತಲ್ಲ ಆ ಕೈಯಿಂದ ಜಪಮಾಲೆ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲ ಆ ಕೈಯಿಂದ ನಮಸ್ತೆ ಅಂತಾರೆ ಸರಿಯಾಗಿ ತಾಯಿಗೆ ನಮಸ್ತೆ ಅಂತಲೂ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಚೇಯರಿಗೆ ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ್ಗೆ ತಾಯಿಯ ಮೇಲೆ ಕೋಪ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ इतने में चीफ ने अपना दाया हाथ मिलाने के लिए माँ के आगे किया माँ और भी घबरा उठी माँ हाथ मिलाओ पर हाथ कैसे मिलाती हाथ दाए हाथ में तो माल आती घबराहट में माँ ने अपना बाया हाथ ही साहब के दाया हाथ में रख दिया शामनाथ दिल ही दिल में जल उठे देसी अफसरों की स्त्रियां खिलखिलाकर हंस पड़े तो इतने में चीफ ने क्या किया अपना दाया हाथ जो है माँ के सामने हाथ मिलाने के लिए आगे बढ़ा दे माँ इस तरह से चीफ की हाथ आगे बढ़ते हुए देखकर एकदम से घबरा जाती इसीलिए क्योंकि वो अपने दाया हाथ कैसे मिला सकती थी क्योंकि उन्होंने अपने हाथ में दाएं हाथ में माला पकड़ी हुई थी जपमाला पकड़ी हुई थी इतने में मिस्टर शामनाथ ने कहा माँ हाथ आगे बढ़ाओ तो बेटे ने ऑर्डर दे दिया था इसीलिए घबराहट के मारे माने अपने बाया हाथी क्या करती है वो आगे बढ़ा देती है बाया हाथी वो आगे बढ़ा देती है इसे देखकर मिस्टर शामनाथ को और भी गुस्सा आ जाता है ये नंतर ಅಶ್ವತಿಗೆ मिस्टर चीफ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ತಾಯಿಗೆ ಕೈ ಮಿಲಾಯಿಸಕ್ಕೆ ಅಥವಾ ಹ್ಯಾಂಡ್ ಶೇಕ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಅಂತ ತನ್ನ ಬಲಗೈನ ಮುಂದೆ ಚಾಚುತ್ತಾರೆ ತಾಯಿಗೆ ಒಂದೇ ಸಾರಿ ಗಾಬರಿ ಆಗೋಗುತ್ತೆ ಆಗ ಚೀಫ್ ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಮ್ಮ ನೀನು ಕೂಡ ಕೈಯನ್ನು ಮುಂದೆ ಮಾಡು ಬಲಗೈನ ಹೇಗೆ ಮುಂದೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಅವಳು ಜಪಮಾಲೆಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳೆ ಗಾಬರಿಯಿಂದ ಮಗ ಬೇರೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ ಹಾಗಾಗಿ ಗಾಬರಿಯಿಂದ ಅವಳು ತನ್ನ ಎಡಗೈಯನ್ನೇ ಮುಂದೆ ಚಾಚುತ್ತಾರೆ ತಾಯಿಗೆ ನೆಟ್ಟಿಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಶೇಕ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಿಲ್ವಲ್ಲ ಕೈಯನ್ನು ಮಿಲಾಯಿಸಕ್ಕೆ ಬರ್ತಿಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನಿಗೆ ಕೋಪ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ತಾಯಿ ಮೇಲೆ यूँ नहीं माँ तुम तो जानती हो दाया हाथ मिलाया जाता है दाया हाथ मिलाओ मगर तब तक चीफ माँ का बाया हाथ ही बार बार हिलाकर कह रहे थे हाउ डू यू डू कहो माँ मैं ठीक हूँ कैरे से हूँ माँ कुछ बड़बड़ाई माँ कहती है ठीक हूँ कहो माँ हाउ डू यू डू माँ धीरे से संकुचाती हुई बोली हाउ डू डू एक बार फिर कह कही उठी तो इतने में चीफ ने क्या किया माँ की जो आगे बढ़ाई थी हाथ थी उसी को ही लेकर बार बार हिला रहे थे बार बार हाउ डू यू डू ऐसे कह रहे थे तो मिस्टर शामनाथ कहता है यू नहीं माँ तुम तो जानती हो दाया हाथ मिलाया जाता है अपना दाया हाथ आगे बढ़ाओ इतने में चीफ ने क्या किया माँ की बाया हाथ ही पकड़कर उसे हाउ डू यू डू इस तरह से कह रहे थे माँ कुछ नहीं कह पा रही थी क्योंकि वो अंग्रेजी में बोल रहे थे माँ एकदम से घबरा जाती है तब मिस्टर शामनाथ कहता है कहो माँ तुम भी कहो मैं अच्छी हूँ मैं खैरियत सी हूँ मैं कुशल मंगल हूँ लेकिन माँ ने धीरे से कुछ कहा किसी को सुनाई नहीं दिया उन्होंने क्या कहा तब मिस्टर शामनाथ कहता है कहो माँ हाउ डू यू डू इस तरह से कहो तो माँ को ठीक तरह से प्रोनाउंस भी करना नहीं आता है हाउ डू यू डू के बदले में वो हाउ डू डू इस तरह से कहती है हाउ डू डू इस तरह से कहने के बाद वहाँ पर रहने वाले सारे देसी अफसरों की स्त्रियाँ जो है वापस से किलकिलाकर हंसना शुरू कर देती ಈಗ ತಾಯಿ ಬಲಗೈನ ಚಾಚೋಕ್ಕೆ ಯಾಕಂದರೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಜಪಮಾಲೆ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಹಾಗಾಗಿ ಎಡಗೈಯನ್ನೇ ಮುಂದೆ ಚಾಚ್ತಾರೆ ತಾಯಿ ಎಡಗೈನ ಮುಂದೆ ಚಾಚಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥಿಗೆ ಕೋಪ ಬರುತ್ತೆ ಹಾಗಲ್ಲಮ್ಮ ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ಬಲಗೈನ ಮುಂದೆ ಚಾಚಬೇಕು ಅಂತಾನೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಚೀಫ್ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ತಾಯಿಯ ಎಡಗೈನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೌ ಡು ಯುಡು ಅಂದರೆ ಹೇಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಆಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಹಾಗಲ್ಲಮ್ಮ ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ ಬಲಗೈನ ಮುಂಚೆ ಹಚ್ಚಬೇಕು ಮತ್ತೆ ಚೀಫ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೌ ಡು ಯುಡು ಹೇಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಹೇಳು ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ ನಾನು ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಮ್ಮ ಹೇಳಮ್ಮ ಅಂತಾನೆ ತಾಯಿ ನಿಧಾನವಾಗಿ ಏನೋ ಹೇಳ್ತಾಳೆ ಯಾರಿಗೂ ಕೇಳಿಸ್ತಿಲ್ಲ ಏನು ಹೇಳಿದ್ದು ಅಂತ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಹೇಳಮ್ಮ ಹೇಗೆ ಹೌ ಡು ಯುಡು ಅಂತ ಹೇಳು ಅಂತ ಅವನು ಮತ್ತೆ ಹೇಳಿದಾಗ ತಾಯಿ ನಿಧಾನವಾಗಿ ಅಂದರೆ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಹೌ ಡು ಯುಡು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಹೌ ಡು ಡು ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಜ ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರೊನೌನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರದಲ್ಲೇ ಹೌ ಡು ಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು ತಾಯಿ ಈ ಥರ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಕೇಳಿ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ದೇಸಿ ಅಫಸರರ ಸ್ನೇಹರು ಕೂಡ ಜೋರಾಗಿ ನಗಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ ವಾತಾವರಣ ಹಲ್ಕಾ ಹೋನೆ ಲಗ ಸಾಹಬ್ನೆ ಸ್ಥಿತಿ ಕೋ ಸಂಭಾಲಿ ತಿ ಲೋಗ ಹಸ್ನೆ ಚಾಕನೆ ಲಗೇತೆ ಶಾಮನಾಥ್ ಕೆ ಮನ್ ಮೇ ಕ್ಷೋಭ ಯಾನಿ ಗುಸ್ಸಾ ಗುಸ್ಸಾ ಭಿ ಕುಚ್ ಕುಚ್ ಕಮ್ ಹೋನೆ ಲಗಾ ಥಾ ತೋ चीफ ने परिस्थिति को संभाल लिया था सब लोग वापस से हंसने चहकने लगे थे जो अभी तक शामनाथ माँ के प्रति जो गुस्सा व्यक्त कर रहा था उसकी गुस्सा भी तो थोड़ी थोड़ी शांत होने लगी थी ही वातावरण ತಿಳಿಯಾಯಿತು चीफ और वातावरण ಸರಿ ಮಾಡಿದ್ರು ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತೆ ನಗೋದಕ್ಕೆ ಖುಷಿಯಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥಿಗೆ ತಾಯಿ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಏನು ಕೋಪ ಇತ್ತಲ್ಲ ಅದು ಕೂಡ ನಿಧಾನವಾಗಿ ಕಡಿಮೆ ಆಗಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು ಸಾಬ್ ಅಪ್ನೆ ಹಾತ್ ಮೇ ಮಾ ಕಾ ಹಾತ್ ಅಭಿ ಪಕಡೆ ಹುಯೇ ತೆ ಔರ್ ಮಾ ಸಿಕುಡಿ ಜಾ ರಹಿ ತಿ ಸಾಬ್ ಕೆ ಮುಂಹ ಸೆ ಶರಾಬ್ ಕಿ ಬೋ ಆ ರಹಿ ತಿ ತೋ ಚೀಫ್ ಅಪ್ನೆ ಮಾ ಮತಲಬ್ ಶಾಮನಾಥ್ ಕಿ ಮಾ ಕಿ ಹಾತ್ ಆ ಜೋ
हाथ मिलाने के लिए जो हैंडशेक करने के लिए जो पकड़े हुए थे वो अभी तक पकड़े हुए थे। माँ उसके इतनी नज़दीकी पाकर वो अपने आप में सिकुड़ी जा रही थी, क्योंकि चीफ के मुंह से लगातार शराब की जो बदबू आ रही थी, जो स्मेल आ रही थी, उसे बिल्कुल भी अच्छा नहीं हो रहा था। इसीलिए माँ अपने आप में ही सिमटी जा रही थी। ಚೀಫ್ ಇನ್ನೂ ಕೂಡ ತಾಯಿಯ ಕೈನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತಾಯಿ ಅಷ್ಟು ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಇದ್ದು ಅವಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಚೀಫು ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಅವರ ಬಾಯಿನಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಶರಾಬಿನ ಡ್ರಿಂಕ್ಸಿನ ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತಿತ್ತು. ಅದು ತಾಯಿಗೆ ಕಂಫರ್ಟ್ ಅನಿಸ್ತಿಲ್ಲ, ಅವಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಶಾಮನಾಥ್ ಅಂಗ್ರೇಜಿ ಮೇ ಬೋಲೆ, ಮೇರಿ ಮಾ ಗಾಂವ್ ಕಿ ರಹನೆ ವಾಲಿ ಹೇ, ಉಮರ್ಭರ್ ಗಾಂವ್ ಮೇ ರಹಿ ಹೇ, ಇಸಿಲಿಯೆ ಆಪ್ಸೆ ಲಜ್ ಜಾತಿ ಹೇ. माँ के ऐसी हालत को देखकर मिस्टर श्यामनाथ कहता कि माँ, मेरी माँ गांव की रहने वाली है साहब, उम्र भर गांव में रही है, इसीलिए आपको देखकर थोड़ा सा संकुचा रही है, मतलब वो थोड़ा सा वो लज्जा रही है. ಆಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಮ್ಮ ತಾಯಿ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಹಳ್ಳಿನಲ್ಲೇ ಇದ್ದವರು, ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವರು ಬಹಳ ಸಂಕೋಚ ಪಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಸಾಹಬ್ ಇಸ್ ಪರ್ ಖುಷ್ ನಜರ್ ಆಯೇ ಬೋಲೆ, ಸಚ್ ಮುಜೆ ಗಾಂವ್ ಕೆ ಲೋಕ್ ತೋ ಬಹುತ್ ಪಸಂದ್ ಹೇ, तब तो तुम्हारी माँ गांव के गीत और नाच भी तो जानती होगी. चीफ खुशी से सिर हिलाते हुए माँ को एकटकी बांधे देखने लगे. तो ये बात सुनकर, क्योंकि मिस्टर श्यामनाथ कहता है मेरी माँ गांव के रहने वाली है साहब, उम्र भर वो गांव में ही रही है, यह बात सुनकर मिस्टर श्यामनाथ खुश नजर आए और खुशी से वो झूम रहे थे, सिर हिला कर कहते, क्या तुम्हारी माँ गाँव के रहने वाली है? तब तो तुम्हारी माँ मुझे गांव के रहने वाले बहुत पसंद है. तब तो तुम्हारी माँ गांव के रहने वाले है, तो तुम्हारी माँ को गांव के नाच गाना भी तो जानती होगी. इतना कहकर वो माँ को एक ही नज़र से उसे देखने लगते. ಈಗ ಚೀಫ್ಗೆ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಹೇಳಿದ್ದು, ನಮ್ಮಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯವರು, ಹಳ್ಳಿಯಲ್ಲೇ ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಕಳೆದಿರೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ, ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ ಸಂಕೋಚ ಪಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಚೀಫ್ಗೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯವರ, ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಹಳ್ಳಿಯವರಂದರೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ. ನಿಮ್ಮಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯವರು ಅಂದರೆ ಹಾಗಾದರೆ ಹಳ್ಳಿಯ ಹಾಡು ಮತ್ತು ನೃತ್ಯನೂ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿಯನ್ನು ತದೇಕ ಚಿತ್ತರಾಗಿ ತಾಯಿನ ನೋಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾ ಸಾಹಬ್ ಕಹತೆ ಹೇ, ಕೋಯಿ ಗಾನಾ ಸುನಾವೋ, ಕೋಯಿ ಪುರಾನಿ ಗಾನಾ ತುಮೇ ತೋ ಕಿತ್ನಿ ಹಿ ಯಾದ್ ಹೋಂಗೆ. तो मिस्टर श्यामनाथ माँ से कहता है, माँ साहब कह रहे कोई गाना सुना दो, तुम्हें तो कई सारे गाने आते होंगे, कितने सारे गाने आते होंगे, कोई बढ़िया सा गाना सुना दो, इस तरह से माँ से कहता है. और मिस्टर श्यामनाथ हेल्ते ताये, अम्मा चीफ ने हाड़ केलबेकुंत इष्टपड़ता, ನಿಮಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಹಾಡು ಬರುತ್ತಲ್ವಾ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹಾಡು ಅಂತ. ಮಾ ಧೀರೆ ಸೆ ಬೋಲಿ, ಮೇ ಕ್ಯಾ ಗಾಉಂಗಿ ಬೇಟಾ, ಮೇನೆ ಕಬ್ ಗಾಯಾ ಹೈ. माँ गाने के लिए इनकार करती और धीरे से कहती, मैं मुझे कौन सा गाना आता है बेटा, मैंने कब गाया है? ताई निदान माँ हेल्ते, ननगे याव हाड़ बरते मगने, नान याव हाड़ यावग हाड़ी अंत. वाह माँ, मेहमान का कहा भी कोई टाल सकता है, कोई टालता है? साहब ने इतने शौक से कहा है, नहीं गाओगे तो साहब बुरा मानेंगे. मिस्टर श्यामनाथ माँ से कहता कि मेहमान का कहना भी तो कोई टाल सकता है क्या? साहब ने इतनी खुशी से मांग किया है, उसकी शौक इतने शौक से आपसे गाने की फरमाइश की है, अगर आप नहीं गाओगे तो साहब को बुरा लग जाएगा, इस तरह से गाने के लिए ऑर्डर दे देते हैं. ताय हेल्तारे, ಚೀಫ್ ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ, ಎಷ್ಟು ಇಚ್ಛೆಯಿಂದ, ಸಂತೋಷದಿಂದ ನಿನ್ನ ಹಾಡು ಕೇಳಬೇಕು ಅಂತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದ ಮಾತನ್ನು ಯಾರಾದ್ರೂ ಕೇಳೋದಿಲ್ವಾ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಹಾಡು ಹೇಳಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮೇ ಕ್ಯಾ ಗಾಉಂಗಿ ಬೇಟಾ, ಮುಜೆ ಕ್ಯಾ ಆತಾ ಹೈ. ಮಾ ವಾಪಸ್ಸೆ ಗಾನೆ ಕೇಳಿ ಇನ್ಕಾರ್ ಕರ್ತಿ, ಮೇನೆ ಕಬ್ ಗಾಯಾ ಬೇಟಾ, ಮುಜೆ ಕೌನ್ಸೆ ಗಾನಾ ಆತಾ ಹೈ, ಮೇ ಕ್ಯಾ ಗಾಉಂಗಿ, ಇಸ್ ತರ್ಸೆ ಕೇತಿ. ತಾಯಿ ಪುನಃ ಹಾಡನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ನಿರಾಕರಿಸಲೆ, ನಾನು ಯಾವ ಹಾಡನ್ನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಮಗನೆ, ನನಗೆ ಯಾವ ಹಾಡು ಬರುತ್ತೆ, ಯಾವ ಹಾಡು ಹಾಡಲಿ ಅಂತ. वह कोई बढ़िया टप्पा सुना दे, दो पत्ता अनारा दे. टप्पे का मतलब है एक गाने की प्रकार है, वो भी एक गाने की एक प्रकार माना जाता है. तब वो बेटा कहता है कि मिस्टर श्यामनाथ माँ से कहता है, कोई बढ़िया सा टप्पा, टप्पा यानी एक गाने की प्रकार है, कोई दो पत्ता अनारा दे. देखिए कोई गाना, ऐसे गाना सुना दो, इस तरह से एक लाइन बोली जो गाकर हम लोग कहते, वैसे ही यहाँ पर मिस्टर श्यामनाथ माँ को दो पत्ते अनारा दे, ऐसे गाने की एक बोल है, वो बोलकर सुना देता है और माँ से वही गाना गाने के लिए कहता है. ताई हेल्ते, यादादरू ओंदु हाडन्नु हेळु अंत हेळि, दो पत्ता अनारा दे अन्नोदु ओंदु हाडिन मोदलने पंक्ति, मोदलने लाइनु, अदन्नु हाडिबिट्टु हेळ्तने ई हाडन्नु हाडम्मा अंत. देसी अफसरो उनकी सीओ ने इस सुझाव पर तालियां पीटी. माँ कभी दीन दृष्टि से बेटे के चेहरे को देखती, कभी पास खड़ी बहू के चेहरे को. तो माँ तो अभी गाएगी, इसीलिए सारे देसी अफसरों की स्त्रियाँ जो है ताली पीटना शुरू कर देती. तो माँ जो है कभी दीन दृष्टि से अपने बेटे के चेहरे की ओर देखती है, कभी अपने बहू के चेहरे की ओर, कोई तो मुझे बचाओ, इस तरह से वो दीन दृष्टि से सबके चेहरे देखती है.
तब तक तो इतने में बेटे ने गंभीर आदेश भरे लहजे मतलब आवाज़ में कहा, माँ। तब तो बेटे ने गंभीर भरी आवाज़ में माँ से कहता कि माँ, यानी अब तो तुम्हें गाना ही इस तरह से ऑर्डर दे देता है। इसके बाद हाँ या ना का सवाल ही नहीं उठता था। माँ बैठ गई और क्षीण दुर्बल लर्जती आवाज़ में एक पुराने विवाह का गीत गाने लगी। लर्जती मतलब कांपती। तो बेटे ने तो आर्डर दे दिया था, माँ अब तो हाँ या ना का सवाल ही नहीं उठता था। माँ कांपती हुई क्षीण ध्वनि में, क्षीण स्वर में, क्षीण दुर्बल कांपती आवाज़ में बैठकर एक पुराने विवाह के गीत गाना शुरू कर देती। ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ತಾಯಿ ಅನನ್ಯ ಹಾರ್ಡ್ಲಿ ಮಗನೇ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ದೇಸಿ ಅಪ್ಸರರ ಸ್ತ್ರೀಯರಿದ್ರಲ್ಲ ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆಯೋಕ್ಕೆ ತಟ್ತಾರೆ, ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆಯೋಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ತಾಯಿ ಮಾತ್ರ ಮಗನಕ್ಕೆ ಒಂದ್ಸರಿ ಮಗನ ಮುಖ ನೋಡ್ತಾಳೆ, ಒಂದ್ಸರಿ ಸೊಸೆ ಮುಖ ನೋಡ್ತಾರೆ, ಯಾರಾದರೂ ಹಾಡೋದ್ರಿಂದ ಬಚಾವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು ಅಂತ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಮಗ ಅಮ್ಮ ಹಾಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಇನ್ನು ಹಾಡ್ತೀನಿ ಹಾಡಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬರಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಮಗ ಹಾಡು ಅಂತ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ತಾಯಿ ಒಂದು ಹಳೆಯ ವಿವಾಹದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಗೀತೆಯನ್ನು ಕ್ಷೀಣವಾದಂಥ ಧ್ವನಿನಲ್ಲಿ, ದುರ್ಬಲವಾದಂತಹ ಧ್ವನಿನಲ್ಲಿ, ಕಂಪನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಂಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಧ್ವನಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳೆಯ ವಿವಾಹದ ಗೀತೆಯನ್ನು ಹಾಡ್ತಾಳೆ. ಯಾವುದು ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೋಡೋಣ. ಹರಿಯಾನಿ ಮಾಯಾ ಹರಿಯಾನಿ ಬೌಣೆ ಹರಿಯಾತೆ ಬಾಗಿ ಬರಿಯಾ ಹಾ. ಈ ಗಾನೆಗೆ ದೋ ಬೋಲ್ ಹೇ, ದೋ ಲೈನ್ ಹೇ, ಯಾ ಪರ್ ದಿಯಾ ಹೇ. देसी स्त्रिया किलकिलाकर हंस उठी, तीन पंक्तियाँ गाकर माँ चुप रह गई, चुप हो गई. तो पुराने विवाह के गीत जो गाना था उसकी तीन पंक्तियाँ गाकर माँ चुप रह जाती है. माँ के गाना खत्म होते ही सारे देसी अफसरों की स्त्रियाँ जो है किलकिलाकर हंस उठती है. ತಾಯಿ ಹಳೆಯ ವಿವಾಹದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಹಳೆಯ ಗೀತೆಯನ್ನು ಮೂರು ಸ್ಟ್ಯಾಂಜಾವನ್ನು ಮೂರು ಪ್ಯಾರವನ್ನು ಹಾಡಿಬಿಟ್ಟು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಅವಳು ನಿಲ್ಲಿಸಿದ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ದೇಸಿ ಅಫ್ಸರರ ಸ್ತ್ರೀಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಬರಮದ ತಾಲಿಸೆ ತಾಲಿಯೋಸೆ ಗುಂಜುಟ ಸಹಬ್ ತಾಲಿಯಾ ಪೀಟ್ನ ಸಹಬ್ ತಾಲಿಯಾ ಪೀಟ್ನ ಬಂದಿ ನಾ ಕರ್ತೇತೆ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಕಿ ಕೀಜಿ ಪ್ರಸನ್ನತಾ ಅವ್ರ ಗರ್ವ ಮೇ ಬದಲ್ ಉಠಿತಿ ಮಾನೆ ಪಾಟಿ ಮೇ ನಯ ರಂಗ ಬರ್ದಿಯಾತ. ತು ಸಬ್ರು ಲೋಗು ತಾಲಿಯಾ ಪೀಟ್ನ ಶುರು ಕರ್ದಿಯಾತ. ತಾಲಿಯಾ ಪೀಟ್ಕರ್ ಓ ಖತಮ್ ಬಂದ್ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಬಾವಜೂದ್ ಬಿ ಚೀಫ್ ಅಭಿ ತಕ್ ತಾಲಿಯಾ ಪೀಟ್ ರೇತೆ ಕ್ಯೂಕಿ ಮಾನೆ ಪಾರ್ಟಿ ಮೇ ನಯ ರಂಗ್ ಬರ್ದಿಯಾತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಂಭಾಲಿಯಾತ. ಚೀಫ್ ಅಭಿ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಮಾಕೆ ಪ್ರತಿ ಅಭಿ ಗುಸ್ಸಾ ವ್ಯಕ್ತ ಕರಾತ ತೋ ಅಭಿ ತೋಡೆ ಸಹ ಉಸ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ಜೊ ಗುಸ್ಸಾ ಜೊ ಹೇ ಶಾಂತ್ ಹೋಗಾಯ್ತ ಅವ್ರ ಅಪ್ನಿ ಮಾಕೆ ಪ್ರತಿ ಗರ್ವ ಮೆಹಸೂಸ್ ಕರ್ನೆ ಲಗಾತ. ಈಗ ತಾಯಿ ಎಲ್ಲರೂ ಹಾಡು ಹೇಳಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ ನಂತರ ಎಲ್ಲರೂ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ತಾಯಿ ಪಾರ್ಟಿಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಬಣ್ಣವನ್ನೇ ತುಂಬಿದ್ರು. ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ ಎಲ್ಲರೂ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟದ್ದು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು ಕೂಡ ಚೀಫ್ ಇನ್ನೂ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ತಾಯಿದ್ರು. ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ನಾಥ್ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ತಾಯಿ ಮೇಲೆ ಏನು ಕೋಪ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲ, ಅವನ ಕೋಪನೂ ಕೂಡ ನಿಧಾನವಾಗಿ ಶಾಂತ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಕಡಿಮೆ ಆಗೋದ್ರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ತಾಯಿಯ ಮೇಲೆ ಅವನಿಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಅನಿಸ್ತಾಯಿತ್ತು, ಗೌರವ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ತಾಯಿ ಪಾರ್ಟಿಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಬಣ್ಣವನ್ನೇ ತುಂಬಿತು. ಅಬ್ಬೋ ಇತ್ನಾ ಹೀ ಕರ್ತೀವಿ, ಆಗೆ ಕಿ ಜೊ ಪಾಠ ಬಚಾ ಹೇ ಅಗಲೇ ಕ್ಲಾಸ್ ಮೇಲೆ ದೇಖ್ತೆ. ಆಶಾ ಕರ್ತೀವಿ ಜೊ ಅಭಿ ತಕ್ ಮೈನೆ ಆಪ್ ಲೋಗೋಂಕೋ ಪಡಾಯಾ ಹೇ ಆಪ್ ಸಬ್ಕೋ ಸಮಜ್ ಮೇ ಆಯಾ ಹೋಗಾ. ಧನ್ಯವಾದ.